आज आपण बुद्धिमत्ता विषयातील अक्षर मालिकेतील चुकीचे पद ओळखणे हा घटक अभ्यासणार आहोत. यासाठी आपल्याला एक अक्षर मालिका दिलेली असते आणि अक्षर मालिकेतील पदे विशिष्ट नियमानुसार मांडलेली असतात. त्यातील एक पद हा नियम मानत नाही किंवा पाळत नाही म्हणून ते चुकीचे पद असते. प्रश्नाच्या खाली चार पर्याय दिलेले असतात व त्यातील एक पर्याय हा चुकीचा असतो किंवा आपल्या उत्तराचा असतो आणि तो आपल्याला निवडायचा असतो. यासाठी आपण इंग्रजी अक्षर मालिकेचा वापर करणार आहोत. इंग्रजी अक्षर मालिकेतील ए पासून झेड पर्यंतचे अंक आपण लिहून घ्यायचे आणि त्याच्या वरच्या आणि खालच्या दिशेप्रमाणे किंवा वरच्या आणि खालच्या बाजूला उलट आणि सुलट प्रमाणे अंक लिहून घ्यायचे. उदाहरणार्थ ए पासून झेड पर्यंत वरच्या बाजूला 1 ते 26 अंक लिहिणे आणि खालच्या बाजूला झेड पासून ए पर्यंत 1 ते 26 अंक लिहिणे. आणि अशा पद्धतीने अंक लिहिल्यानंतर आपल्याला दिलेले उदाहरण कमीत कमी वेळेमध्ये सोडवता येते. आता ते कसे आपण उदाहरणाच्या मदतीने पाहू. यामध्ये एकंदरीत 5 पदे आहेत आणि या 5 पदांमधील एक पद आपले चुकीचे पद आहे. ते आपण या अक्षर मालिकेचा वापर करून शोधणार आहोत. पहा, पहिलं पद आहे आपलं QTW. याचा जर विचार केला तर आपण अक्षर मालिकेमध्ये पाहिले तर आपल्याला दिसतं की क्यू नंतर टी हे अक्षर 2 अक्षरानंतरचा अक्षर आहे. टी नंतर W हे सुद्धा 2 अक्षरानंतरचे अक्षर आलेले आहे. याचा अर्थ की या पदामध्ये 2 अक्षरानंतरचे अक्षर येणे हा नियम आहे. आता दुसरं पद YBE. वाय नंतर बी हे 2 अक्षरानंतर आलेलं आहे तर बी नंतर ई हे सुद्धा 2 अक्षरानंतरचे अक्षर आहे. तिसरं पद GJM. याचा जर विचार केला तर जी नंतर जे हे 2 अक्षरानंतरचे अक्षर आहे आणि त्याच पद्धतीने जे नंतरचं यम हे सुद्धा 2 अक्षरानंतरचंच अक्षर आहे. चौथं पद WZC. याचा विचार केला तर W नंतर Z हे 2 अक्षरानंतरचे आहे आणि Z नंतर C हे सुद्धा 2 अक्षरानंतरचे आहे. शेवटचं आणि पाचवं पद ORT. याच्यामध्ये जर पाहिलं तर ओ नंतर आर हे 2 अक्षरानंतरचं अक्षर आहे आणि आर नंतरचं टी मात्र एकाच अक्षरानंतरचं अक्षर आहे. म्हणजेच आपल्याला या उदाहरणातील 4 पदांमध्ये 2 अक्षरानंतरचं अक्षर येणं हा नियम जाणवतो तर ORT हे पद मात्र 2 अक्षरानंतरचं अक्षर असणं हा नियम पाळत नाही. म्हणजेच या उदाहरणासाठी आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.